नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. मान्सूनमधील मृग नक्षत्रातील पावसाची शहर जिल्ह्यात दमदार हजेरी. पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा. ग्रामीण भागात बळीराजा सुखावला. महापालिकेत आरोग्य अधिकारीपदी महिला डॉक्टरच्या प्रतिनियुक्तीमुळे उठले वादळ. पात्रता नसताना पद दिल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक. पुतळा दहन करण्याचा दिला इशारा. शेळगीसाठी स्वतंत्र 33 KV उपकेंद्रास शासनाची तत्वत मान्यता. परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार दूर. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतली अधिकाऱ्यांसह बैठक. आणि सोलापूर शहरात आला समस्यांना ऊत. ऐन पावसाळ्यात ड्रेनेजचे सांडपाणी, कचऱ्यांचे ढीग वाढल्याने रोगराईला मिळतंय आमंत्रण. तर मोकाट जनावरांचा रस्त्यावर वाढला वावर. रोडच्या मध्येच मांडला ठिया. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापूर शहरात गेल्या 2 दिवसांपासून मान्सून मधील मृग नक्षत्रातील पावसाची हजेरी सुरू असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने सोलापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनचा इशारा दिला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शहरात संध्याकाळी आभाळ दाटून येऊन सरी कोसळत आहेत. दरम्यान मान्सूनमधील मृग नक्षत्राच्या पावसाची मेघगर्जनेसह शहरात हजेरी लागली. शहरात सकाळी ऊन आणि रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना उन्हाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतू एकत्रित अनुभवण्यास मिळत आहेत. सकाळी सूर्यनारायणाची ढग अद्यापही कायम आहे. दुपारनंतर ढग दाटून येत काळ्या भोर नभातून जलधारा कोसळतात असे काहीसे चित्र सोलापूर शहराचे झालेले दिसत आहे. एकंदरीत मृग नक्षत्रातील पावसाची मेघगर्जनेसह शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्र दमदार एंट्री झाल्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महिला डॉक्टरच्या सोलापूर महापालिकेतील प्रतिनियुक्तीमुळे वादळ उठले असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतळा दहन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी सोहासमाने यांची महानगरपालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. शहर आरोग्य अधिकारी पदासाठी वैद्यकीय क्षेत्रातील MBBS आणि डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ शिक्षण हे शिक्षण असणे गरजेचे आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी MBBS ENT झालेल्या डॉक्टर राखी सुहास माने यांची प्रतिनियुक्ती सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी केली आहे. सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना आरोग्यमंत्री स्वतः तानाजी सावंत अशा बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या करत आहेत. सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात घालत आहेत. ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास येताच शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, खालिद मणियार यांनी स्थानिक प्रशासनाला इशारा दिला आहे. सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी पात्र असलेल्या डॉक्टरांची नियुक्ती करावी. डॉक्टर राखी सुहास मानेंना अन्य ठिकाणी पाठवण्यात यावे, अन्यथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतळा दहन करून निषेध करणार असल्याचा इशारा दिला आहे. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. यापूर्वी सुद्धा आपण आरोग्य अधिकारी महानगरपालिकेच्या विरोधात दिशाभूल केली म्हणून आंदोलन केलं होतं. सुहास माने हे जे CS आहेत सिव्हिल हॉस्पिटल, जे सध्या चर्चेत आहेत, वेळोवेळी मी मीडिया मार्फत पेपर मार्फत त्यांच्या बातम्या वाचत असतो आणि त्यांच्या पत्नीलाच महाराष्ट्र शासनाने आपले जे आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत यांनी प्रतिनियुक्तीवर त्यांना सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून इथं आणण्याचा जो घाट घातलेला आहे, खर तर त्या पदासाठी DPH डिप्लोमा इन हेल्थ असा जो कोर्स असतो त्या ह्याची गरज, डिप्लोमाची गरज असते. पण त्या ENT स्पेशलिस्ट आहेत, MBBS आहेत, पण शासन काही ना काही कारण सांगून परत त्यांना इथं जे आणण्याचा जो घाट घालत आहेत, तर त्याचा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही विरोध करतो प्रथम. आणि वेळोवेळी आता पावसाळा चालू झालेला आहे, पावसाळा चालू असताना आता अनेक साथीचे रोग उद्भवतील. साथीचे रोग उद्भवल्यानंतर
पाऊस आला की सोलापूरकरांवर जर जी गदा निर्माण होणार आहे किंवा सोलापूरकरांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे, यासाठी त्या पदाची म्हणजे डीपीएच एमबीबीएस या पदाची गरज आहे. कुठलेही सोलापूर जिल्ह्यात डॉक्टर त्या संबंधित ठिकाणी बसवणं गरजेचं असताना सुद्धा आरोग्यमंत्री असतील नानाजी सावंत किंवा त्यांचे जे कोणी पीए वगैरे असतील यांनी यामध्ये मोठी आर्थिक तडजोड केलेली आहे असा जनसामान्यांमध्ये म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे. सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी खेळत जर आपण असाल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने पक्षाचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच लोकसभा विजय उत्सव देखील संपन्न करण्यात येणार असल्याची माहिती प्रवक्ते बेरिया यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोमवारी मोठ्या उत्साहात अहिल्यानगर या ठिकाणी साजरा होणार आहे. यासाठी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते दाखल होणार आहेत. त्याच अनुषंगाने सोलापुरातून देखील सुमारे 500 ते 600 कार्यकर्ते पदाधिकारी अहिल्यानगरला रवाना होणार आहेत. या ठिकाणी भरगच्च तसेच मोठ्या स्वरूपात वर्धापन दिन उत्सव होणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल देखील उत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना शरद पवार यांनी गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक नेते कार्यकर्ते घडवले आहेत असे सांगून महाविकास आघाडीचे श्रेय देखील त्यांनाच जाते असे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष सुधीर खरटमल, नलिनी चंदले, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, सरफराज शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेही अशा गोळामुळे निसटलेले आहे आणि मग हे 25 वर्षामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अनेक नेत्यांनी पवार साहेबांना साथ दिली, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि म्हणून वर्धापन दिन रौप्य महोत्सवी असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा. त्याच्याच बरोबर जे यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला त्या यशाचं देखील त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचा समावेश करून त्याच्यामध्ये ते त्याचा सत्कार समारंभही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर आपल्याला सांगायला हरकत नाही की तुमची ते जे रौप्य महोत्सव होत आहे की ते अहमदनगरमध्ये होत आहे. अहिल्यानगर ज्याला आपण आपण म्हणतो त्या अहिल्यानगर नगरीमध्ये हा विजय उत्सव आणि रौप्य महोत्सव हे दोन्ही साजरे होत आहेत आणि मला आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की आम्ही आज माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये आज शरदचंद्रजी पवार जर आपण त्यांना मायनस केलं तर मला वाटतं की आपल्या आपण तर पत्रकार आहात आपल्याला कळू चुकेल की जी भूमिका पवार साहेबांनी जर ही घेतली नसती तर आज वेगळं चित्र दिसत असतं. भाजपाला हरवण्याकरता जी रणनीती पवार साहेबांनी तयार केली, जे विरोधकांना एकत्र आणण्याची कामगिरी केली आणि महाराष्ट्रामध्ये मूठ बांधण्याचं काम केलं म्हणून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज एक वेगळं चित्र, एक वेगळा विश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला असून पंचकट्टा रोडवर रस्त्याच्या मधोमध जनावरांनी ठिय्या मांडल्याचे दिसून आले. याकडे महापालिका कोंडवाडा विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढलेला दिसत आहे. मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध किंवा रस्त्याच्या कडेला ठिय्या मांडून बसलेली दिसतात असे चित्र पंचकट्ट्याकडे जाणाऱ्या रोडवर दिसून आले. सकाळच्या सुमारास गाई वासरे अशी मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसलेली असतात. दरम्यान यामुळे वाहनधारकांना तारेची कसरत करत वाहने चालवावी लागली. एखाद्या वाहनधारकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताला आमंत्रण मिळत आहे. दरम्यान याकडे महापालिका प्रशासनाने
आणि कोंडवाडा विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरात विविध ठिकाणी गुरेवाहक वाहने केवळ रिकामी फिरवली जातात, कोणतेही मोकाट जनावरे पकडली जात नाहीत अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचा ढीग देखील वरचेवर वाढत आहे. ऐन पावसाळ्यात रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो, अशावेळी रस्त्यावर कचऱ्यांचा ढीग वाढून दुर्गंधी आणि रोगराईला निमंत्रण मिळत आहे. घंटागाडी देखील वेळेवर कचरा उचलत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग वाढलेले दिसत आहेत. एकंदर सोलापूर स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे असा सूर शहरवासियांमधून उमटत आहे. सोलापूर शहरातील मोदी परिसरात ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून कचऱ्यांचे ढीग साचल्याने सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंध पसरत आहे. सोलापूरच्या स्मार्ट सिटीमध्ये कचऱ्यांचे ढीग आणि ड्रेनेजच्या सांडपाण्याला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत आहे. महापालिकेचे कर्मचारी वारंवार काम करून देखील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. तर दुसरीकडे कचऱ्यांचे ढीग मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सोलापूरचे असे चित्र दिसत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. शेळगीसाठी स्वतंत्र 33 KV उपकेंद्रास महावितरणची तत्वत मान्यता देण्यात आली आहे. याबाबत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र शेळगी 33 KV उपकेंद्राची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती. त्यास मान्यता मिळाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. शेळगी आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र उपकेंद्र नसल्यामुळे येथे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, पुरेसा वीज पुरवठा न होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेळगी येथे स्वतंत्र 33 KV उपकेंद्र सुरू करावे अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यास मंजुरी मिळाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत झालेल्या बैठकीत दिली. तसेच या नागरी वस्तीत अनेकांच्या घरावर उघड्या विद्युत तारा आहेत, त्याही स्थलांतरित करून सुरक्षित कराव्यात आदी सूचनाही करण्यात आल्या. माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेळगी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण सारिका साळुंखे, कार्यकारी अभियंता शहर आशिष मेहता, उपकार्यकारी अभियंता ग्रामीण सिकंदर मुल्ला, सहाय्यक अभियंता बाळे उपकेंद्र संतोष शितोळे, माजी नगरसेवक अविनाश पाटील, बाजार समिती संचालक बसवराज इटकळे, भाजप शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी, सोमनाथ रगबले, सुरेश हत्ती, राजशेखर रोडगीकर, नागनाथ जावळे, मल्लीनाथ रमणशेट्टी, धोंडप्पा वग्गे, विश्वनाथ होसाळे, विखे पाटील, चंद्रकांत भक्ते, अमोल बिराजदार, निर्मळ गुड्डू, सागर गव्हाणे, संतोष मकाशे, रेवणसिद्ध येलशेट्टी, रेवणसिद्ध धप्पा धुळे, आप्पासाहेब कोनाळी, माळप्पा होनळगी, कृषी उपसभापती संचालक बसवराज इटकळे आदींसह हद्दवाड शेळगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शीतल हॉटेलपर्यंत तो फिडर होता. मालकांनी मागं त्याच्यावर त्यामध्ये 16 लाख रुपये निधी देऊन आपण पिंपरगा आणि हगलूर हे दोन गावं आता ती बाजूला केले. थोडासा प्रॉब्लेम तो आपला कमी झाला आहे, पण आजही त्या फिडरवरती साधारणपणे 137 ट्रान्सफॉर्मर आहेत. म्हणजे पूर्ण गिडीगरगूरपासून निघाल्यापासून पिंपरगा जे आहे आपण जिथंपर्यंत ठेवलं आहे तिथंपर्यंत 137 ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्या फिडरचा लोड साधारणपणे 180 एम्पियरपर्यंत जातो. त्यामुळे काय होतं की रोडवरती जेवढा लोड वाढेल त्याचं मेंटेनन्स तेवढं वाढतं, प्रॉब्लेम्स वाढतात आणि नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मरची संख्या पण जास्त आहे. तर त्याच्यासाठी आपण दुसरा फिडर बायफ्रिगेट करण्यासाठी नवीन लाईनची मंजुरी
आरडीएसएस स्कीम मध्ये दिलेली आहे. आणि दुसरा शेतीपंपाचा जो भाग आहे, आता तो जो भाग शेळजीमध्ये बेडी गोष्टीमधून लाईन निघून मुळे एवढं जाऊन परत रिटर्न आपल्याकडे आली होती, आता त्या लाईनचं निम्मं काम झालंय. फक्त आता ते जग राजराजेश्वरी नगरमधलं जे आहे ते हायवेपर्यंत येण्याचं काम एक 7-8 कोस राहिले. फक्त थोडंसं तिथं आडवा आडवी आहे किंवा माझ्या दारात कोण होऊ नको तुझ्या, त्यामुळं ते थांबलंय काम. नसं तर ते पण काम झालं असतं. आत्तापर्यंत ते काम झालं की शेळजीचा जो भाग आहे तो आपला डायरेक्ट सबस्टेशन पासून आपला आपला चालू होऊन जाईल. श्री संत तुकाराम महाराजांच्या 375 वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा पार पडला. हा सप्ताह 1 ते 6 जून या कालावधीत पार पडल्याचे श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ ट्रस्टचे करकमचे अध्यक्ष प्रभाकर वास्ते यांनी सांगितले. या सप्ताहात पहाटे काकडा, गाथा पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ व सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कीर्तन झाले. हरिभक्तपरायण भानुदास मोरे देहू, प्रकाश महाराज कापसे, ज्ञानेश्वर महाराज सुमंत, ओंकार जोशी, ज्ञानेश्वर नरसाळे व हरिभक्तपरायण भारत थोरात करकम यांच्या काल्याचे कीर्तन झाले. हरिभक्तपरायण भारत वास्ते, महादेव जाधव, नवनाथ नरसाळे, गौरी इनामदार, शांतीलाल आवटे यांची प्रवचने झाली. यासाठी प्रभाकर वास्ते, माऊली पिसे, बाळासाहेब रसाळ, गजानन गायकवाड, कवींद्र रेडे, मच्छिद्र जाधव, सौरभ देशमुख, सुरेश बाबर, विश्वनाथ जोशी, पांडुरंग पिसे, माऊली शिंदे, संतोष तुपसौंदर, विद्या वास्ते, राजनंदा देशमुख, मीनाक्षी वास्ते, अरुणा रसाळ, रंजना ढोबळे, महादेवी बुखरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या आठवड्यात करकंब आणि पंचक्रोशीतील वादळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे शेतकरी राजाच्या शेतीचे नुकसान तर झालेच, पण अनेक झाडे उन्मळून पडली होती. त्यामध्ये करकंब येथे जुन्या पोस्ट ऑफिस शेजारी देशपांडे परिवारांनी लावलेला 100 वर्षांचा वटवृक्ष उन्मळून पडला. या घटनेनंतर देशपांडे परिवाराचे विद्यावाचस्पती पांडुरंग देशपांडे यांनी करकंब गावच्या लेखीचे झाड अभियानाचे ज्ञानेश्वर दुधाणे यांच्याशी संपर्क साधून तो वटवृक्ष पुन्हा उभारू शकल का याविषयी चर्चा केली. त्यानंतर देशपांडे परिवाराच्या आर्थिक सहकार्यातून करकम गावच्या लेकीचे झाड अभियानाची टीम, अजय जाधव, सर्व वृक्षप्रेमी ग्रामस्थांच्या सहकार्याने कामाला सुरुवात केली. बघता बघता वृक्षांच्या फांद्या कापून खोड पूर्ववत जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने 5 तासांच्या अथक परिश्रमातून वटवृक्ष पुन्हा उभा करण्यात आला. या कामी क्रेनचे मालक नामदेव भंडारे, जेसीबी चालक दिनेश व्यवहारे, बालाजी शिंदे यांचे चातुर्य दिसून आले. यासाठी करकम गावचे ग्रामस्थ, करकम गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे, अजय जाधव, पोस्ट ऑफिस जवळील ग्रामस्थ अक्षय साठे, तानाजी क्षीरसागर, अक्षय करणे, मदन जाधव, ओंकार पवार, ताजुद्दीन कोरबू, पप्पू जाधव, विश्वजीत शिंदे, सचिन कुलकर्णी, संतोष भोसले, राजेश मेणकुधळे, अब्दुल शेख यांचे अनमोल सहकार्य लाभले. तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि परिसराला शनिवारी सायंकाळी पडलेल्या मान्सूनपूर्व जबरदस्त पावसाने सलग 3 ते 4 तास जोरदार झोडपून काढल्याने शेतीसह गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर व परिसराला शनिवारी सायंकाळी पडलेल्या मान्सूनपूर्व जबरदस्त पावसाने सलग 3 ते 4 तास जोरदार झोडपून काढल्याने शेतीसह गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेली अनेक वर्षे रखडलेल्या हायवेच्या अजब व चुकीच्या कामाचा फटका चिवरी पाटीवरील गोरगरीब जनतेला बसला. अणदूर महामार्गाशेजारील सर्व्हिस रोड व नाल्याचे काम न केल्याने राष्ट्रीय महामार्ग 65 शेजारी चिवरी पाटीवरील वत्सलानगर भुजबळ प्लॉट परिसरातील नागरिकांना मोठ्या नुकसान सामोरे जावे लागले. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्क्रियतेमुळे अणदूरकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. महामार्गाशेजारील देशमुख वस्ती ते अणदूर बसस्थानकादरम्यान साईड रोडचे काम एका कंपनीकडून करण्यात आले. सर्व्हिस रोडच्या बाजूला नाल्या करण्यात आल्या नाहीत. पूर्वी पाणी वाहणारे छोटे मोठे नाले बुजवले, त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यालगत असलेल्या अनेक घरांमध्ये गेल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले. घरातील संसार उपयोगी साहित्य खराब झाल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान.
झाले त्याला जबाबदार कोण, त्यांचे झालेले नुकसान जोरात टोल वसुली करणाऱ्या प्राधिकरणाने द्यावे अशी मागणी पीडित जनतेने केली. महामार्ग रुंदीकरणात अणदूर येथील बसस्थानक ते देशमुख वस्ती दरम्यान दोन्ही बाजूस नाले करण्यात येणार होते, मात्र मागील 2-3 वर्षांपासून या रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्याने याचा फटका शेजारील घरांना दुकानांना बसला असून काम करणाऱ्या कंपनीवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नाल्यांसह पुराचे काम अपुरे असल्याने तसेच राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात पावसाचे पाणी आणि गावातील सांडपाणी जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या अनेक नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडले जात आहे. अनेक छोटे मोठे पूल नाल्या या राष्ट्रीय महामार्ग कामात बुजल्या आणि बंद झाल्या. वरील सर्व कामे जलद गतीने करण्याची गरज असून पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही कामे करावीत अशी रास्त मागणी अणदूरच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मान्सून मधील मृग नक्षत्रातील पावसाची शहर जिल्ह्यात दमदार हजेरी. पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा. ग्रामीण भागात बळीराजा सुखावला. महापालिकेत आरोग्य अधिकारीपदी महिला डॉक्टरच्या प्रतिनियुक्तीमुळे उठले वादळ. पात्रता नसताना पद दिल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक. पुतळा दहन करण्याचा दिला इशारा. शेळगीसाठी स्वतंत्र 33 KV उपकेंद्रास शासनाची तत्वत मान्यता. परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार दूर. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतली अधिकाऱ्यांसह बैठक. आणि सोलापूर शहरात आला समस्यांना ऊत. ऐन पावसाळ्यात ड्रेनेजचे सांडपाणी, कचऱ्यांचे ढीग वाढल्याने रोगराईला मिळतंय आमंत्रण. तर मुकाट जनावरांचा रस्त्यावर वाढला वावर. रोडच्या मध्येच मांडला ठिया. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.